हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं इंग्लिश व्हिडिओच्या एंडमध्ये मी बोललो होतो, आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वर्सेस सनरायझर्स हैदराबादच्या मॅचची. ॲब्सोल्यूट थ्रिलर होती कालची मॅच, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच होती. आर सी बी 6 रनांनी विजयी झाली मागच्या मॅचमध्ये कालच्या, बट आय थिंक सनरायझर्स हैदराबाद ही मॅच जिंकू शकत होती. त्यांनी कुठेतरी प्रेशरमध्ये सकम झाले ते स्कोरबोर्ड प्रेशरच्या. जसं तुम्हाला माहिती आहे की चेपॉकच्या पिचवर 170 180 190 असे स्कोर्स होत नाही, 150 160 हे स्कोर्स इनफ असतात. जर फर्स्ट इनिंग्समध्ये टीमने पोस्ट केले तर सेकंड इनिंग्समध्ये त्या स्कोरला चांगली फाईट होऊ शकते. आणि मी आपण पहिले ॲनालाइज करूया रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची बॅटिंग. विराट कोहली परत 33 धावांवर आउट झाला 29 बॉलमध्ये, सो दॅट वॉज अ स्कोर इन द लास्ट मॅच एज वेल, बट आय थिंक ही विल रिगेन इज फॉर्म. तो खूप डिसअपॉइंटेड होता, तुम्ही जसं बघू शकत होतो बाउंड्री कुशन त्यांनी त्याच्या बॅटनी स्मॅश केली जोरात. सो इट इज अ गुड साईन फॉर आर सी बी दॅट ही इज हंग्री फॉर रन्स ॲज इज ऑलवेज इट्स, आणि नेक्स्ट मॅचमध्ये तो चांगला परफॉर्मन्स करेल. एबीडीचा एक रेअर फेलियर होता, त्याला थोडीशी लिवे आपण देऊ शकतो. शाहबाज अहमदचा एक्सपेरिमेंट काम नाही झाला. रजत पाटीदार ॲज यू नो त्याला बाहेर बसावं लागलं देवदत्त पड्डीकलच्या जागी. सो पड्डीकलची पण फर्स्ट मॅच होती, तुम्हाला माहिती की तो कोविड पॉझिटिव्ह होता. नंतर कोविड नेगेटिव्हनंतर तो बबलमध्ये आला, आणि सो फर्स्ट मॅच आहे, तो थोडा रस्टी असू शकतो, तर त्याला पण थोडंसं लिवे द्यायला काही हरकत नाही. नेक्स्ट मॅचमध्ये आय एम शुअर तो बाउन्स बॅक करेल. ग्लेन मॅक्सवेल सगळ्यात मस्त इनिंग्स खेळली त्यांनी माझ्या मते त्याच्या आय पी एल करिअरमध्ये. 2014 सीझन्समध्ये पण खेळली होती, त्याच्यापेक्षा पण खूप छान ही इनिंग्स होती, कारण त्याच्या नॅचरल गेम त्यांनी कर्व केला. कारण पिच असं नव्हतं की स्लॅम बँग पहिल्या बॉलपासून तुम्ही मारू शकत होते बॉलला, थोडासा टाईम घेणं महत्त्वाचं होतं, आणि आर सी बीच्या पुष्कळ विकेट्स पण पडल्या होत्या, तर त्याच्याकडे जास्त चॉईस नव्हती उरली. त्यांनी चांगले सिंगल्स घेतले, चांगले डबल्स घेतले, स्ट्राईक रोटेट केली, जास्त डॉट बॉलचं प्रेशर नाही येऊ दिलं, आणि वेळेवर लास्ट ओव्हर्समध्ये त्यांनी 2 सिक्सेस मारले, 5 फोर्स मारल्या, सो वेल डन. तुम्हाला जसं माहिती आहे 14 करोड 25 लाख ही बाय नो मीन्स ही छोटी रक्कम बिलकुल नाही आहे, तरी त्यांनी त्याचा प्राईस टॅग जस्टिफाय केलं. फर्स्ट मॅचमध्ये छान इनिंग्स खेळली, तो जास्त करू शकत होता, पण ग्लिम्सेस चांगले होते आणि या मॅचमध्ये त्यांनी डिलिव्हर केलं. तो त्यांनी अजून बॉलिंग केली नाही, पण त्याचे बॅटिंग एफर्ट्स आर मोर देन इनफ. कायली जेमिसननी पण शेवटी थोडेसे 2 शॉट्स खेळले, जेणेकरून थोडासा इम्पोटस मिळाला इनिंग्सला आर सी बीच्या, आणि 149 स्कोर हे केला. रशीद खाननी छान बॉलिंग केली, 28 रन 2 विकेट. भुवनेश्वर कुमारने छान बॉलिंग केली, लास्ट ओव्हरला त्याला थोडासा मार पडला. आणि शाहबाज अहमदनी पण छान बॉलिंग केली होती पहिले 3 ओव्हर, पण त्याची जी 11वी ओव्हर होती आणि जी त्याच्या स्पेलची लास्ट ओव्हर होती, त्याच्यात आर सी बीने ॲक्सेलरेट करायचं ठरवलं आणि 22 रन मिळाले त्या ओव्हरमध्ये, म्हणून त्याचे फिगर्स थोडेसे खराब झाला. नाहीतर त्यांनी पण एकदम छान बॉलिंग केली. आता येऊ आपण सनरायझर्सच्या इनिंगमध्ये. डेव्हिड वॉर्नरनी छान टेम्पो सेट केला, वृद्धिमान सहाला परत फेलियर आला, त्याची जागा आता नेक्स्ट मॅचमध्ये होते की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. 50 रन्स केले डेव्हिड वॉर्नरकडनं, त्याचा क्लास असा आहे की अशी कन्सिस्टन्सी त्याच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. पण सगळ्यात मोठा कल्प्रिट मला म्हणावं लागेल सनरायझर्सच्या डिफीटचा मनीष पांडे आहे, त्यांनी 39 रन्स केले. बेअरली त्याचा स्ट्राईक रेट 102 होता, जो या लेवलवर बिलकुल सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. आधीच्या मॅचेसमध्ये पण फर्स्ट मॅच जी के के आर विरुद्ध झाली होती त्यांनी 50 रन स्कोर केले, पण इन एक्सेस ऑफ 42 बॉल्स 42 बॉल इन एक्सेस त्यांनी खेळला होता. आणि एक स्टॅट आहे की 2018 पासून जर मनीष पांडे 30 पेक्षा जास्त बॉल्स खेळतो, सनरायझर्सनी 14 पैकी 11 मॅचेस हरल्या आहेत. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी अलार्मिंग साईन फॉर हिम, कारण आत्ताच मागच्या जो लिमिटेड ओव्हर स्टोअर होता इंग्लंडचा, त्याला T20 आणि ODIमधनं एक्सक्लूड केलं होतं. सो दॅट इज नॉट गुड साईन फॉर हिम. आणि तुम्ही बघू शकतात की शाहबाज अहमदनी छान बॉलिंग केली 17th ओव्हरमध्ये, प्रेशर ओव्हर होती, पण ज्या 3 विकेट्स त्यांनी घेतल्या, ज्या ऑफकोर्स स्किलनी घेतल्या, छान टेम्परमेंट होती त्याची, पण सनरायझर्सच्या बॅट्समननी खूप रॅश स्ट्रोक्स खेळले. जसं की डेव्हिड वॉर्नर पोस्ट मॅच प्रेझेंटेशननंतर म्हणत होता की बिलकुल त्यांना पार्टनरशिप स्टिच करायला सांगितली होती 4 ओव्हर, आणि टार्गेट ॲब्सोल्युटली अचिव्हेबल होतं,
पण मनीष पांडेला मी जास्त ब्लेम करेल परत, कारण तो इंडियन बॅट्समन आहे, अगदी खूप वर्ष झाले रणजी ट्रॉफी खेळतो आहे आणि त्याला अनुभव आहे अशा पिचेसवर खेळायचा, की कशी स्ट्राईक मनूवर करायची, रोटेट करायची, सिंगल्सला डबल्समध्ये, टूजला थ्रीजमध्ये कसं कन्वर्ट करायचं. पण तो सेकंड सक्सेसिव्ह मॅच फेल झाला, त्याला हे करू नाही शकला तो. आणि जरी त्यांनी रन्स केले बट ते रन्स डेट्रीमेंटल होते एस आर एचच्या कॉजसाठी, हेच म्हणावं म्हणावं लागेल मला. अब्दुल समाद आउट झाला आणि जॉनी बेअरस्टोला आपण जास्त ब्लेम करू शकत नाही, कारण त्याला वाटत होतं की तो त्याची स्किल्स बॅक करेल आणि फर्स्ट बॉल सिक्स करेल. बॉल थोडासा ग्रिप झाला आणि टो एंड ऑफ द बॅट लागला आणि कॅच लागला, सो वी कॅनॉट ब्लेम हिम. अब्दुल समाद पण यंगस्टर आहे तर त्याला पण थोडीशी रूम आहे इम्प्रूव्हमेंटला, बट आय थिंक परत मनीष पांडेला एस आर एचला जिंकवायला पाहिजे होतो, सो ही वॉज अनेबल टू डू दॅट. हर्षल पटेलने पण शेवटी चांगली बॉलिंग केली, एक वेळ अशी होती की तो नो बॉल त्यांनी हाताला समजा घाम असला तो तो बॉल स्लिप होऊन जातो आणि वेस्ट ह्याच्या वर गेला आणि रशीद खाननी फोर मारली त्याला. सो 4 बॉल्स 8 रन, फ्री हिट कमिंग, तो फ्री हिटचा बॉल त्यांनी छान टाकला आणि नंतर मस्त रिकव्हरी केली, एक विकेट पण घेतली आणि मोहम्मद सिराजनी पण पेनल्टी मेट ओव्हर खूप छान टाकली, एक विकेट घेतली त्यांनी पण जेसन होल्डरची, इम्पॉर्टंट विकेट होती. मग आता आपल्याला बघावं लागेल की एस आर एच केन विलियम्सनला कुठे स्लॉट इन करू शकेल, कारण तो एक चांगला वायटल कॉग असू शकतो आणि माझं 100% असं मत आहे जर काल केन विलियम्सन असता तर एस आर एच जिंकली असती आणि आर सी बीला ट्रबल झाली असती. एनिवेज आर सी बी जिंकली आहे 2-2, फर्स्ट टाईम इन 14 सीझन्स, सॉरी बेग युअर पार्डन, सेकंड टाईम असं झालं आहे की 14 सीझन्समध्ये आर सी बीनी पहिल्या 2 कन्सिक्युटिव्ह मॅच जिंकल्या, सो गुड साईन्स फॉर देम. आणि नेक्स्ट मॅच त्यांची 18 तारखेला KKR सोबत आहे, KKRचं थोडा मोरल डाऊन असेल मुंबई इंडियन्सच्या परवाच्या डिफीटनंतर, सो 3-3 करायचा गोल्डन चान्स आहे आणि आय थिंक दिस इज द इयर ऑफ आर सी बी. छान सुरुवात झाली आहे, फक्त आता त्यांनी पॉझिटिव्ह ठेवावं. एस आर एचसाठी आता ते केन विलियम्सनला कुठे स्लॉट इन करतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल आणि वृद्धिमान सहाची प्लेस बनते की नाही स्टार्टिंग 11 मध्ये ते पण बघणं औत्सुक्याचं ठरेल. सो दॅट्स इट, आर सी बी 1/6 रन्स, गुड मॅच. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की चेन्नईच्या विकेट्स 170, 180, 190 असे स्कोर होत नाही, बट 150, 160 स्कोर्स कम्पिटेटिव्ह असतात आणि मला तर असं वाटतं 220, 230 स्लॅम बँक हिटिंग होती ती, त्याच्यापेक्षा पण जास्त एंटरटेनिंग असे स्कोर्स असतात. सो ऑल इन ऑल अ गुड एफर्ट बाय आर सी बी, छान करा आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, हुनूच ऑल द वे पण जाऊ शकते ही माझी इच्छा आहे. ॲज यू नो मी खूप मोठा आर सी बीचा फॅन आहे, सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड टेल युअर थॉट्स इन द कॉमेंट सेक्शन बिलो. नाव वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ, टिल देन बाय, टेक केअर.